तर यानंतर वळूया पुढील बातमीकडे. मराठवाड्यामध्ये दंगल घडवण्याचा डाव आणि मणिपूरबाबत राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना अखेर शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आपली तशी पार्श्वभूमी नाही आणि आपल्याला महाराष्ट्र चांगला ओळखतो असा टोला पवारांनी लगावला. मात्र राज ठाकरे वारंवार आपलं नाव का घेत आहेत हे काही कळत नाही असा प्रश्नही पवारांनी का केला. दंगलीच्या आरोपांचं राज नेमकं काय आहे यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. मणिपूर ते मराठवाड्यावरून राजकारण तापलं. राज ठाकरेंच्या आरोपांना पवारांचं उत्तर. पवार म्हणतात मला महाराष्ट्र ओळखतो. मणिपूरबाबतच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी पवारांना वारंवार लक्ष्य केलंय. मात्र पवारांनी राज ठाकरेंना उत्तर देणं टाळलं. मराठवाड्याच्या दौऱ्यात राज ठाकरेंविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. मात्र ही आंदोलनं मराठा आंदोलकांची नव्हे तर पवार ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची होती असा दावा राज ठाकरेंनी केलाय. तेवढ्यावरच थांबले नाहीत तर मराठवाड्यात दंगली घडवण्याचा डाव असल्याचा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी पवार आणि उद्धव ठाकरेंवर केला. त्याला पवारांनी उत्तर दिलंय. महाराष्ट्र आपल्याला ओळखतो, आपली पार्श्वभूमी नाही असा टोला पवारांनी लगावलाय. शरद पवारांसारखा आज 82-83 वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल. म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायली पाहिजे. ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून त्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. 2-3 मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारसी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रही केलेली करणार नाही. राज ठाकरेंनी आपलं 2-3 नाव का घेतलं हा पवारांचा प्रश्न बरंच काही सांगून जातो. कारण लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यात महायुतीला चांगलाच भोवला होता. राज ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्यात केवळ पवारांना लक्ष्य केलं त्यामुळे मराठवाड्यात मराठा ओबीसीत निर्माण झालेलं वितुष्ट हे पवारांमुळेच झाल्याचा नरेटिव्ह राज ठाकरे सेट करू पाहतायत का? राज ठाकरेंना त्याचा थेट राजकीय फायदा होणार नसला तरी महायुतीला याचा लाभ होणार का असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.